काय बोल ना. अग माय एवढी बडबड करती, तुम्ही काय लेकी झालात मला? हा असा मोबाईल धरावा, हा असा एवढं अंतर ठेवायचं. कसं बोलता येत नाही, बोलायचं शिक. बाया इथं बोलणाराचे काय इकत आहे, हुलग इकत आहे, पण गपचीप बसणाराचे गहू इकत नसते. त्याच्यामुळं पोरीच्या जातीनं लय सक्षम व्हावा लागतंय हेच शिकविते मी येऊन जाऊन तुम्हाला. बोलायला शिकलं पाहिजे, व्हिडिओ बनवायला सांगितले मम्मीने बनवायचे, चांगले चांगले व्हिडिओ बनवायचे. जाऊ दे ना ग तुला. आज दीदीची परीक्षा आहे. कशाची? सीईटी. सीईटीची? एमएससीआयटी. अगं एमएससीआयटी नाही ग माय, मग सीईटी. मग दिलं बरं, ठीक आहे. सीआयटी नाही ग माय, सीईटी. सीईटीची परीक्षा आहे आणि दीदी गेली आहे द्यायला. आणि आम्ही आता बसलोय, आताच मार खाणार होते. किती वाजता उठले तुला? झोपेत. 4 वाजता. 4 वाजता आम्ही, मी तर 3:30 उठले, पप्पा तर 3 वाजताच उठलेत. काय वाटतं याच्यावर बघ. काय वाटत? काय वाटतंय? लवकर उठिन, आंघोळ घाल. याला म्हणतात गाड्या बरोबर नळ्याची जत्रा. लावण्यामाग धावणं, डपण्यामाग डपड्यामाग तुंतुन, गोड मेलं वाजानं आणि शिगरू मेलं यर झाल्यानं, तसं झाली गत्तू. मनी येतात. मनी येतात. बाई कसं आहे ना, आमचं कसं आहे, हिच्याच बिराट पाठीवर, त्याच्यामुळं सगळं साठ दुपट घेऊन चालावं लागत. तुला राग येणं साहजिक आहे, झोपमोट झाली, पण काय करणार. गाडवाला राया धरी गाडवाचे पाय. मग तुला गाणं माहिती? कोणतं? कोणचं पण जीवाचंच गाणं झालंय मान. काय गाणं म्हणे कसं? इथं घरात तिकडे स्वयंपाक करत होता. 24 तास बर काही, 24 तास मोबाईल वर असते, काही स्वयंपाक नाही, ते झाडून काढते. बोल नाही नाही बोल हा बोल नाही बोल अग बोल ग. झाडून काढते, भांडे घासते, सगळं 24 तास मोबाईल. आज चिकन चवळीच्या शेंगातलं चिकन कुणी केलंय? रात्री खिम्याची भाजी कुणी केली? तेवढंच येते म्हणजे तुम्हाला माझ्या हातचं खायची असते भाजी, मग मी तेवढं. 1% चार्ज. रात्री कपडे, रात्री कपडे तुला दिले तर कुणी? धुतले कपडे तू, भिजलावलेले मी धुते ना. ऐक ऐक हा, आणि जेव्हा तुझी 1% चार्जिंग राहती, 100% असती, 1% राहती, तेव्हा तू थोडं फार झाडू काढतेस. आणि जेव्हा चार्जिंग संपती तेव्हा तू कपडे काम करायला निघतेस, पण झाडून काढतीस आणि पुन्हा त्याच्यावरच आहे, कारण की भांडतीस तू. तुला कपडेच नीट धुत नाहीत आणि हेच करत नाही आणि तेच करत नाही आणि स्वतः 24 तास घराच्या असती. म्हणजे तुला काय म्हणायचं, जोपर्यंत मोबाईल मध्ये चार्जिंग आहे तोपर्यंत मी काम करीत नाही. हो, चार्जिंग संपल्यावर एक तर काम करते ना, तर एक तर भांडते आणि किंवा तर बोलतेस. बाई एवढे एवढे काय म्हणतात त्याला, निरीक्षण कसे नोंदवितीस तू? एवढं कसं दिसतंय, एवढं कसं कळतंय, एवढंस तोंड निवडूस, एवढं एवढंस एवढंस वय कसं कळायलंय हे? की माय चार्जिंग संपेपर्यंत उठत नाही, काम करीत नाही, चार्जिंग संपली की काम करते, आणि काम करताना पुढे भांडत बसती. अच्छा ते उभं गाव म्हणते मी लटकस नाही. अगं खरं मारतीस? हो मारावच लागते लेकरांना, नाही ऐकलं तर लेकरां बर माय बाप्पा कशासाठी मारते? तर चार्जिंग संपल्यावर बोलायचं असं नाही बोलायचं. मी असं बी बोलते, आता बघ बरं माझ्या मोबाईल मध्ये चार्जिंग आहे तरी मी तुला बोलायले का नाही? व्हिडिओ काय करते? व्हिडिओ करते करण्यापूर्वी.
व्हिडिओ करण्यापुरतं नाही लगेच घेतला असा मोबाईल की चालवला की दिलं की व्हॉट्सअपवर जायचं की ह्याच्यावर जायचं. मला कोणी सुद्धा बोलत नाही, मी अगोदर असल्यामुळं व्हॉट्सअपला हे काय ना माझ्या कामाच्या संदर्भातलेच असते. व्हॉट्सअपला असू दे, मी फेसबुकला असू दे, मी युट्यूबला असू दे, काम असल्याशिवाय मी कुणालाच बोलत नाही, कामाशिवाय बोलत नाही. अगं त्याच्यासाठीच आहे ना, मोबाईलवरून संपर्क होतात लोकांचे माझ्या माझ्यासोबत. वेगवेगळ्या ठिकाणचे लोक संपर्क करतात ना मॅसेंजरमध्ये इकडं तिकडं असं असतंय. बघा हिच्यात हिच्यात तक्रारी काय आहेत बघा माझ्याबद्दलच्या आणि बापाबद्दलची. बाय काय तक्रार आहे तुझी? एक टक्का सुद्धा म्हणजे एक टक्का सुद्धा त्यांची हे नाही, तक्रार नाही. अच्छा म्हणजे ते असे दंडाला चिमटे कोण घेते? कोण घेत ते? म्हणजे 1% सुद्धा बापाविषयी तक्रार नाही, पण मम्मी विषयी होय. मम्मी विषयी किती तक्रार आहेत? असा बाप त्याला असे 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 लोक गालगुच्छ कसे घेतात दुसऱ्याच्या लेकराला, तसे स्वतःच्याच लेकराला असं दंड प्रगत देते. तरी पोरगी म्हणते त्याच्या बापाविषयी काही तक्रार नाही. हा बघा कस करी जावा तुम्ही सांगा. माईने किती करू द्या, तो बाप झुलायला दिसतोय चुलीजवळ, कितीच चांगला आहे. वपाय लागले मॅम. मग माझं नेकडे हे कसं वपाय नागडे हे सगळं थोडेसे नावडे असते, किती सुंदर दिसलं असत, किती सुंदर दिसतय मॅम. नाका डोळे छान रंग गोडा गोडा पण नाही, इतकं साडं सुंदर झालंय की वाटत पुरे डोळे मायनीस याच्यासाठी भोकरावनी डोळे ते भवाय बापावनी. हे नाक सुद्धा बापावर गेलंय आणि माझ्यावर काय गेलं ना आलं माझ्या ध्यानात स्वभाव माझ्यावर गेलाय म्हणा, माझ्यावर स्वभाव गेलाय माझ्या लेकराचा. खर माय खरं बोलायचं म्हणा, खोटं नाही बोलायचं. बापाकडून लग्न तिथे खोटं बोलते. मी काय खोटं नाही बोलत. ही सरते कशी घेत चिमटे घेतलेले बापाला, माझं कसं लक्षात राहत आहे? जसं सुट्ट्या लागल्या ना काम माहिती काम करत नाही, सुट्ट्या लागल्या तर अभ्यास करा हे करा. आता मम्मी लेकर सुट्ट्या लागल्यावर मामाच्या गावाला जाते, मामीच्या गावाला जाते, मावच्या गावाला जाते. मग मी घरी आहे तर मग मी कामच करा का हो ना. एक मिनिट तर बाय. काय 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 म्हणायचं? काय तरी म्हणतेस ना सुट्ट्यामध्ये पप्पा असं करायले तसं करले सुट्ट्यामध्ये पप्पा. बरं का सुट्ट्यामध्ये पप्पा काय म्हणाले? आता सगळी गावाला जाते ना कोणाशी पी आहे का नाही. मग मी घरी आहे तर मग मी कामच करू का? सुट्ट्यामध्ये कुठं जाते लेकर म्हणलीस? मामाच्या गावाला, मामीच्या गावाला, मऊच्या गावाला. मामाला फोन करायचं असत नसते बोलित असते ना नेतेत ना. अच्छा जाऊ दे मग नको लिहित. मावशीच्या गावाला जायचं, मावशी सगळ्या पुण्यातच आहेत, मामा बी पुण्यातच आहे. जायचं का मावशीच्या गावाला? जायचं मामाच्या गावाला जायचं. तिला माय बाप्पाजवळ थाय राहायचंय. तर बघा या व्हिडिओमधून लेकरांचे मतं काय असतात, सुट्ट्यातलं त्यांचं काय मत आहे आणि माय बाप्पा काय अपेक्षा करतात ह्या एवढ्याशा लेकरांकडून म्हणजे खूप साऱ्या गोष्टी ती बोलत असते. तर तुम्हाला सुद्धा याच्यातून काही शिकायला भेटतंय किंवा काय तुम्हाला ती संदेश देते तुम्ही नक्की बघा, हा व्हिडिओ ऐका आणि तिचा व्हिडिओ तुम्ही शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा म्हणा.
सबस्क्राइब जास्त झाले तर पण तुझ्या शिक्षणामुळे मी तिकडे टाकत नाही जास्त दोन एक हजार आहेत माझे लय मोठे आहेत पण काय कामात नाहीत मी जास्त बघत नाहीत मी व्हिडिओ कोणी तुझे बघते तर त्या गोड लेकराची व्हिडिओ बघत जा सबस्क्राईब करत सबस्क्राईब करत बाय बाय.